ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. एक अत्यंत पॉझिटिव्ह बातमी, कोरोनावर मात करून कोरोना योद्धे आता पुन्हा एकदा कर्तव्यावर परतलेले आहेत. खरं तर यांच्या या धीरोदात्तपणाचं कौतुक करावं तितकं कमी आहे. पोलीस स्टेशनला येतात, पोलिसांकडून रडू कोसळलं आणि राज्यात गेल्या 24 तासात फक्त 5 पोलीस कोरोना बाधित झालेले आहेत. एका बाजूला कोरोना बाधितांची संख्या कमी झाली आहे, तर दुसऱ्या बाजूला कोरोनावर मात करून घरी न बसता पुन्हा एकदा आपलं कर्तव्य बजावण्यासाठी आपल्या कर्तव्यावर आलेली ही माणसं आज निश्चितपणे अनेकांसाठी प्रेरणा बनली आहेत. आणि जेव्हा ती दाखल झाली आपल्या कर्तव्यावर, तेव्हा त्यांच्या सहकाऱ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत केलं, त्यांना अभिवादन केलं, त्यांना वंदन केलं, त्यांना सॅल्यूट ठोकलं. मुंबईतल्या बहुचर्चित जे जे मार्ग पोलीस स्टेशनमध्ये एकाच वेळेस 50 पेक्षा जास्त पोलिसांना कोरोनाची बाधा झाली होती, त्यामुळे मुंबई पोलीस दलात एकच खळबळ उडाली. पण आता आनंदाची बाब ही आहे की कोरोनाबाधित पोलिसांनी जे होते त्याच्यापैकी 25 आणि आज 3 पोलिसांनी कोरोनावर मात करून पुन्हा एकदा ते कर्तव्य बजावण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले. या सगळ्याबद्दल अधिक बोलण्यासाठी अजित मांढरे आपल्या सोबत आहेत. अजित, कुठलीही लढाई जेव्हा लढायची असते तेव्हा योद्धे महत्त्वाचे असतात, त्यांच्यातला धीरोदात्तपणा महत्त्वाचा असतो. आज त्याचं दर्शन या सगळ्यांनी महाराष्ट्राला, मुंबईला, सगळ्या मानवजातीला घालून दिलंय. नक्कीच विलास, लढाई ते लढतातच आहेत. त्या लढाईमध्ये जखमी झाले होते, पण जखमीवरती उपचार करून हे कोरोना योद्धा जे आहेत ते पूर्ण आता त्यांच्या कर्तव्यावरती आलेले आहेत. ही खूप एक आदर्शदायक गोष्ट आहे की ज्या व्यक्तीला कोरोना झाला होता त्याने कोरोनावरती मात केली. विशेषतः हे सर्व पोलीस दलातील आहेत आणि यांनी कोरोनावर मात केली, त्यानंतर पुन्हा आपल्या कर्तव्यावरती ते आलेले आहेत. जे जे मार्ग पोलीस स्टेशन जे आहे मुंबईतलं हे बहुचर्चित पोलीस स्टेशन असतं, या पोलीस स्टेशनमध्ये एकाच वेळी जवळपास 54 पेक्षा जास्त पोलिसांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्या तपासणी करण्यात आल्या होत्या, सर्वांना कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर क्वारंटाईन केलं गेलं, बऱ्याच जणांवरती उपचार केले गेले. त्यापैकी गेल्या आठवड्यामध्ये 25 पोलीस जे आहेत त्यांनी कोरोनावर मात केली आणि पुन्हा कर्तव्यावरती आलेले आहेत. आज 3 पोलीस कर्मचारी जे आहेत, एपीआय जे आहेत भिसे साहेब, त्यानंतर एपीआय सरनाईक साहेब, पीएसआय भिसे साहेब आणि पोलीस शिपाई झेंडे साहेब जे आहेत, हे तिघही या ठिकाणी पुन्हा कर्तव्यावरती आलेले आहेत. कोरोनावरती मात त्यांनी केलेली आहे. ज्यावेळी यांनी पोलिसमध्ये पाय ठेवला त्यावेळी यांचं स्वागत करण्याकरता जे पोलीस स्टेशनमध्ये उपलब्ध पोलीस कर्मचारी आहेत त्या सर्वांनी त्यांच्यावरती फुलं टाकली, त्यांच्या काळ्यापासून त्यांचं स्वागत केलं आणि हे सर्व पाहून त्याचबरोबरीनं करोनामुळे राज्यभरामध्ये जवळपास 18 पोलिसांचा मृत्यू झालेला आहे आणि जवळपास 1000 पेक्षा जास्त पोलीस करोना बाधित आहेत हे त्यांना कळलं त्यावेळी ह्या तिन्ही अधिकाऱ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. आपण ज्या पद्धतीने कामं करतोय, ज्या पद्धतीने आपण सेवा देतोय, त्या सगळ्यामध्ये आपल्याला त्रास होतोय, मात्र शेवटी आपला जन्मच कर्तव्याकरता झालेला आहे आणि त्याकरताच कोरोनावर मात करून जे जे मार पोलीस स्टेशनचे 3 कोरोना योद्धा जे आहेत ते आज पुन्हा त्यांच्या कर्तव्यावरती आलेले आहेत. त्यांना खूप इच्छाशक्ती मिळावी, त्यांना ताकद मिळावी पुढे अजून चांगलं काम करण्याकरता, हेच आपण ईश्वरचरणी पाहतो. खरंय, खरंय. आणि आज यांच्या कर्तव्याप्रती जी यांची भावना आहे त्या भावनेला खरंच सगळ्यांनी सलाम करणं गरजेचं आहे. हे आज लढतायत म्हणून आज आपण सुरक्षित आहोत ही जाणीव आपण सगळ्यांनी ठेवणं खूप गरजेचं आहे. तेव्हा उभ्या महाराष्ट्राच्या वतीनं या सगळ्यांना एक कडक सॅल्यूट. वळत पुढच्या बातमीकडे. रेल्वेच्या योग्य नियोजनाअभावी मजूर अडचणीत आलेले आहेत. मुंबईतून निघालेल्या ट्रेनला दरभंगाला जाण्यासाठी उशीर झाला. दरभंगाला जाण्यासाठी निघालेल्या ट्रेनला 36 तासांचा उशीर झाला. मुंबईतून निघालेल्या ट्रेनला दरभंगा जाण्यासाठी हा जो इतक्या मोठा उशीर झालेला आहे त्यामुळे स्वाभाविकपणे मजुरांना खूप मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागतोय. शनिवारी पोहोचणारी ट्रेन रविवारी रात्री आता ती पोहोचणार आहे. स्वाभाविकपणे अनेक ट्रेनमध्ये जेवणाची व्यवस्था नाही आहे असं सुद्धा सांगण्यात आलेलं होतं, त्यामुळे जे काही त्यांच्याकडे असेल त्याच्यावरच त्यांना राहावं लागणार आहे. आणि रेल्वेचं जे नियोजन आहे ते नियोजन कुठंतरी कमी पडतं आहे असं दिसतं आहे. त्याचबरोबर जी दृश्य आहे तिथं सुद्धा मोठी गर्दी दिसते. स्वाती लोखंडे डोके आपल्या प्रतिनिधी आहेत, आपल्यासोबत आहेत. स्वाती, काय अधिक माहिती, का हा विलंब झाला? खर तर आपण याबद्दल बोलूच, पण त्याआधी आपण जर दृश्यांमधनं दाखवू शकलो की कसे हे कर्मचारी, हे जे श्रमिक आहेत किंवा
जे स्थलांतरित मजूर आहेत त्यांचीही दृश्य आपल्याला खरं तर मन हेलावून टाकणारी आहेत. कारण आता घरी जायला तर मिळते हा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर होता जेव्हा ते सगळेजण गाडीत बसले, पण त्यानंतर म्हणजे गुरुवारी संध्याकाळी 6 वाजता ट्रेन मुंबईतून निघाली आणि त्यानंतर ही ट्रेन आज दुपारी पोहोचणं म्हणजे 12-1 च्या सुमारास दुपारी त्यांना घरी पोहोचणं अपेक्षित होतं, पण अजूनही ते रस्त्यात आहेत आणि त्यांच्या घरी पोहोचायला त्यांना रविवार रात्र उजाडणार आहे. भुसावळला म्हणजे महाराष्ट्रातील भुसावळ ठिकाणी या साधारणतः या ट्रेनला 12 ते 13 तास एकाच ठिकाणी थांबवण्यात आलं. या संदर्भात खरं तर रेल्वेकडनं माहिती घेतली असता असं कळतंय की ज्या झोन मधून जाणार आहे त्या वेगवेगळ्या 2 झोनमध्ये खूप जास्त ट्रेनचं बंचिंग झालेलं आहे. म्हणजे बाकी इतर वेगवेगळ्या राज्यातनं किंवा वेगळ्या ठिकाणाहून येणाऱ्या ज्या ट्रेन आहेत त्या एकामागोमाग एक उभ्या आहेत. याचा अर्थ असा आहे विलास की येणाऱ्या ट्रेन मधनं मजुरांना उतरवून ती ट्रेन पुढे घालवणं किंवा ती पुढे परत त्याच्या ओरिजिनल ठिकाणी पाठवणं या सगळ्याला विलंब लागतोय. ते राज्य सरकार मग ते पश्चिम बंगाल असेल किंवा मग आणखी युपी असेल तिथे नियोजनाचा अभाव खूप मोठा आहे. म्हणूनच महाराष्ट्रातच नाही तर इतर राज्यातनं येणाऱ्या ट्रेनचीही हीच परिस्थिती आहे. जसं वसईवरनं एक ट्रेन सुटली होती आणि ती आपण बघितलं की वेगळ्या रूटवरनं ती पुढे जाणार आहे. याचा अर्थ असा आहे की ती ज्या रस्त्यावर होती ज्या ट्रॅकवर होती त्या ट्रॅकवर इतकं बंचिंग आहे की मजुरांना जी वेळ ठरलेली आहे की या वेळ ट्रेन पोहोचू शकेल त्याच्यापेक्षा कैक तासांनी उशीर होते, दीड दीड दिवसांनी उशीर होतोय. आणि या दरम्यान त्यांना जेवणाची सोय होत नाहीये, या दरम्यान त्यांना बिस्किट आणि पाण्यावर दिवस काढावे लागतात. याच्यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट नाहीये. अत्यंत दुर्दैवी अशी ही परिस्थिती आहे.